ऍक्च्युली ते थोडं त्यांचं जुनं भांडण झालेलं होतं. ह्याच्यातला जो मृतक आहे त्याच्या भावाचं आणि आरोपींचं पूर्वी एक भांडण झालेलं होतं. त्याचं काही रिपोर्टिंग वगैरे आमच्याकडे पूर्वी झालेलं नव्हतं आणि त्याच ह्याच्यातून हे आरोपी लोक त्या भावाशी त्याच्या भांडायला गेलेले होते आणि भावाला वाचवण्यामध्ये हा गेला. त्यामुळे तो चाकूचा जो वार होता तो त्याच्या मानेवर बसला आणि त्याच्या म्हणजे सिरियस इंजुरी झाल्यामुळे त्याचा तिथे मृत्यू झालेला आहे. या केसमध्ये एकूण 6 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. साहिल कांबळे, रोहित कांबळे, सिद्धार्थ कांबळे, ओंकार शिवप्रसाद शेंडे आणि हा जो साहिल आणि रोहित कांबळे आहेत यांच्या वडिलांनाही याच्यामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एकूण 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. हा जो मृत पावलेला युवक आहे याच्यावरती काही गुन्हे आहेत? नाही, त्याच्यावरती कुठलेही गुन्हे नाहीयेत. याच्यातले फक्त साहिल कांबळेवरती पूर्वीचे गुन्हे आहेत, बाकीच्या इतर गुन्ह्यावरतीही गुन्हे दाखल नाहीयेत. मोकाचे कोण दोन आरोपी? दोन नाही आहेत त्याच्यामध्ये. साहिल कांबळेचा वरती मोका होता, तो 22 मध्ये जामीनवरती सुटलेला आहे मोकामधून आणि पोलीस स्टेशनच्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच्या अजून ह्याच्यामध्ये आहे, तो प्रोसिजर मध्ये म्हणजे चालू आहे त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. जुने वाद म्हटलेला आहे, नेमके काय वाद होते आणि काही गँगवॉर होतं काय किंवा या प्रकरणामध्ये काही गुन्हे दाखल होते का दोघांमध्ये? नाही, याच्यापूर्वी नाही आहे. ते मी म्हटलं तसं याच्यापूर्वी मृतकाच्या भावाचं आणि याचं जे साहिल कांबळे यांचं भांडण झालेलं होतं त्याच्यावर हे झालेलं आहे. याच्यामध्ये गँगवारचा कुठलाही प्रश्न नाही आहे. हा लोकल पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे.